नमस्कार, दुर्गवेडे बारामतीकर या संस्थेचं सगळ्यात मोठं यश काय असं जर मला कोणी विचारलं तर मला सांगायला खूप आनंद होतोय की जे पेरायचा प्रयत्न करतोय, जे इतिहास लोकांच्या मनात पेरायचा जो वसा आम्ही घेतलेला आहे, शिवचरणी शपथ घेतलेली आहे, गड किल्ल्यांचं महत्त्व, महाराजांचं महत्त्व, महाराजांबद्दल प्रेम लोकांच्या मनामध्ये पेरायला जी सुरुवात केली, कुठंतरी ते आता उघडून यायला लागलेलं आहे. आणि त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण मी म्हणेन की आमचे सचिन शहा सर दरवेळी म्हणजे त्यांचं जे त्यांची जी उत्सुकता आहे हे सगळं समजून घ्यायची, मग ते इतिहास असेल किंवा मंदिरांचं स्थापत्य असेल, गडदुर्गांचं विज्ञान असेल, आर्किटेक्चर असेल, हे सगळं जाणून घ्यायची त्यांच्यामध्ये जी उर्मी आहे, त्यांच्यामध्ये जी इच्छा आहे, ही खरंच काबिले तारीफ आहे. आणि फार समाधान होतं जेव्हा आम्ही म्हणतो की हे अभ्यास दौरे आहेत आणि आमच्यामध्ये सगळ्यात जास्त अभ्यास करणारे हे आहेत सचिन शहा सर. सचिन सर, थँक्यू सो मच. सर, ॲक्च्युली ना मी माझ्या लाईफमध्ये मला खरंच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल खूप असं वाटायचं, पण मला असं मार्ग मिळत नव्हता. म्हणजे मला आपल्या अखंड महाराष्ट्राचे ते आराध्य दैवत, ते माझे दैवत, मलाही असं वाटायचं की अरे आपण गडकिल्ले सर करायला पाहिजे, पण दिशा सापडत नव्हती, चांगले सोबती नव्हते, चांगले दिशादर्शक नव्हते, योग येत नव्हता. पण एकदा असंच सुहास सरांशी माझं ते काय असेल बॉन्डिंग, त्यावेळेस मी फोन केला, सर मला यायचं आहे तुमच्या ग्रुपमध्ये. आणि त्यावेळेस पण मी सांगितले, सर आता अडचण आहे पण पुढच्या वेळेस येईल. सरांचं एक वाक्य मी खरंच माझ्या मनावर कोरलं आणि ते इतकं सुंदर वाक्य सरांनी सांगितलं की आम्ही शपथ घेतली आहे की प्रत्येक महिन्याच्या चौथ्या रविवारी एकतर मसनात असो नाहीतर कुठल्या तर किल्ल्यावर असो. एला ते माझ्या मनात मी कोरलेलं आहे, हृदयात कोरलेलं आहे. ॲक्च्युली खरं सांगायचं म्हणजे ना, जोपर्यंत अशी तुम्ही शपथ घेत नाही, तुमच्यात कुठंतरी आग लागत नाही ना, तोपर्यंत तुम्ही काय आपलं महाराष्ट्राचं काय सोनं आहे हे समजणार नाही. महाराष्ट्राचं सोनं आहे ते नुसतं पुस्तकात वाचून कळणार नाही किंवा त्या यूट्यूबला समजणार नाही, त्याला खरंच खऱ्या अर्थाने वेगवेगळ्या अँगलने ते समजलं पाहिजे. आणि आपल्या जीवनाचं सार्थक हे आपल्या इतिहासातून होत आहे, त्याला सायंटिफिक जोड दिली आहे, त्याला भौगोलिक शास्त्राचा कसा वापर केला आहे ते दिसतंय, त्याला अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्या आपल्याला आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेल्या आहेत पण त्या जर आपल्याला समजल्या नाहीत. आता एक खूप सुंदर उपक्रम आहे दुर्गवेडे बारामतीकरांचा की आपल्या दरवर्षी दर महिन्याला कुठल्या ना कुठल्या किल्ल्याला आपल्याला जायचं आहे. त्याचं नाव पण असं आहे की व्हिजिट असं नाव नाही, त्याला अभ्यास दौरा म्हणतात. किती बरं वाटतंय. आणि छोटीशी गोष्ट आहे, जर तुम्ही त्याचे आयसाईट्स तुम्ही क्लिअर केल्या ना तर खरंच तुमच्या जीवनाचं सोनं होणार आहे. मी ज्या वेळेस या इथं येतोय ना, प्रत्येक वेळेस मनाला अशी कुतूहल वाटते यार पुढच्या वेळेसचा दौरा कुठला असेल, तो कधी येईल आणि मी तो दिवशी मी कधी तुमचा पार्ट होईल, कधी मला असं भरभरून त्या गोष्टी समजतील. ह्यावेळेस तर आम्हाला खूप जबरदस्त गाईड मिळालेत ओंकार सर, त्यांनी इतक्या चांगल्या गोष्टी सांगितल्या, जबरदस्त. ओंकार सरांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. सुंदर इन्फॉर्मेशन, प्रत्येक प्रश्नाचं त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने उत्तर दिलेलं आहे. त्यांचा आत्ताच्या आयुष्याचा आम्ही म्हणजे माझा स्वभाव आहे की मी प्रत्येकाला विचारतो की हे असं का तसं का, आणि त्यांनी प्रत्येक त्यांच्या जीवनाचा अनुभव आम्हाला सांगत केले. खूप जबरदस्त वाटलं, खूप आज एनर्जी आलेली आहे, खूप जबरदस्त. थँक्यू सो मच.